आज माय कसं काय बंद करते शूटिंग कुठला असता किंवा काय झालं हा मग तर आज आम्ही गेलो होतो शेतात मम्मीने इथं बरेच ब्लाऊज शिवले हिचं पण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे मम्मी कटोरी ते इकडं पण बरेचसे ब्लाऊज शिवून झाले पॅटर्न आणि नाही का म्हणजे त्या कस्टमरने घेतले होते ना त्यांनी शिवले मम्मी शिवून ना दाखवलं माझे पॅटर्न म्हणजे कुसुम मावशी मला तुमच्याकडून घेतलेल्या पॅटर्नचा मापावर खूप खूप छान ब्लाऊज बसला माझा थँक्यू सो मच मावशी मी तुमची ना मी तुमची खूप मापाचा कधी मिळालं नव्हतं मला पण ब्लाऊज आधी शिव देत होते पण परफेक्ट असं मापच कधी मिळालं नव्हतं मी यूट्यूबवर खूप शोधून तुमचा चॅनलला लाईक करून तुमचा रोज व्हिडिओ पाहत होते आणि मला त्या व्हिडिओमधूनच खूप छान माहिती मिळत गेली हो आणि आशूचेही ब्लाऊजचे व्हिडिओ मी बघ पाहते आणि तिच्याही मापावर मी ब्लाऊज शिवले तेही खूप छान बसले पुन्हा एकदा थँक्यू कुसुम मावशी छान शिवले गं खरंच मम्मीच्या पॅटर्न एकदम फिनिशिंग मध्ये अशा भरपूर बायका पाठवते आपण पण मी मम्मीला म्हटलं होते एक दिवस तू आलं का मला सांग दाखवायला ते खाली खाली जाते एक दिवस मी शोधत होते तुझ्या व्हॉट्सअप मध्ये काही ना घ्यायचे त्यांचे खूप जणांनी पाठवले असे फोटो डिझाईनचे पण मी पाहिलेले तुझ्या डिझाईनचे शिवून पाठवलेले कटोरी हा नाही ना खूप जणांनी पाहिजे शिवून बघितले छान बसतात चला मग आता आम्हाला स्वयंपाक करायचा आहे 8 वाजत आले पप्पाचं जेवणाचं टाईम झालेला आहे तर मम्मी आता शिवते ब्लाऊज पोरगी मग अशी चालली होती सगळं लावून झालंय जेवायला आले कोणी काय केलं म्हणजे काय काम केलं का काही काम केलं काही आता माहीत झालं काही काम नसतं करायचं हाणून दे ना मी कुठं बी माझ्याच हाणते मी ती संगनवीरला बी माझ्या चालते तिथे बी मला काही काम नाही राहत समजलं हा तिने तर कूलरच आणायला लावला तिला सारखे बाहेर थांबवा लागला असत तिला झाडाखाली बाहेर मस्त झाड हिरव झालेलं नाही काही नाही एसी मस्त गरम झाला लागा त्या थोडा लई नाही परत पुन्हा पार्सल सकाळी सकाळी द्यायचे 12:30 वाजता आता 12 वाजले मी काही ऍड्रेस लिहून दिले मम्मीने कटिंग करून भरले त्याच्यामध्ये माझा अक्षर टपुर टपुर बारा चा मग सुटली मम्मी पण ते अजून लवकर बराच टाइम जातो ना मग एवढे कटिंग करायला मापानुसार
त्याच्यामुळं बरंच टाइम लागतो जास्त असलं जास्त टाइम लागतो डन ऑर्डर करायचं असेल तर निकारा स्क्रीनवर नंबर दिलेला राहील सगळ्या प्रकारच्या एका टोरी फोटो स्क्रीनशॉट डिझाईनच्या तर तिथून घेतलंय आणि त्याच्यातच पण आज चहा गेला ना असून आता दूध पिशवीचा टाकला मग मी दूध पिशवी आणून टाकली आता हा नाही काय बांधणार ना तेच कळलं नाही फ्रीज मध्ये दूध होत ना शिवाय चालू केलं नाही माझी कळीची बघत होते आणि हिची बॅग होती त्या बॅग वर मी ठेवलेला होता मी ती बॅग वाढली कैची मागे धपक्यात मोबाईल खाल्या मोठेपणा सांगू राहिले भाऊ धपक्यात घाल तो मोबाईलची किंमत नाही तुम्हाला किती आहे ऐंशी हजार कमी झाली मग 40 ना 40,000 द्यायचे तुम्हाला 30,000 रुपये द्या पडला म्हणजे त्याची शिक्षा तुम्हाला हे आमचं पण पडल्याचे 30,000 रुपये डॅमेज झाले फुटला असता मग तुम्ही एवढ्या मोठ्यापर्यंत सांगा जस का तुम्ही डोंगर उचलून पाडू किंवा घ्या असं म्हणायचं बाई बरं झालं कुठला मी किती माहिती झाली असं म्हणायचं बाई किती माहिती मुली चूक झाली कशाला मी असं डोकं आपण मोबाईल पाडला बापरे आता काय फोन पडायला पाहिजे बघतो ऐकून मग कशी पडला इथून मरून काल डायरेक्ट पडला काल काय करणार नाही नको जीव लागेल तुम्ही त्याला अजून पुढे डंक दिसतो सासरं तुम्हीच पहा पडलं झालं का काही यांचा मी लय जोरात पडला होता बाई मग हे बघ माई काय झालंय का त्याला चालू होत कोपऱ्या कापरे होते आपटले चपड्या कोपरे सासूबाईंना काय त्याला कौतुक सांगा तुमच्या कोण पडलेला तर कोपरा चमटेले हा फोनचा तुझ्या मम्मी कोण चपला असं तरी मान अवघे आधी तर चपलेला आधी तर चपलेला आता पा निमत झालं माय पडेल तरी पडत माय लुट राहील 40,000 तुम्ही डॅमेज होईल त्या मात्र डायरेक्ट चपला होता मग ती माई मम्मी ती माई मम्मी तुम्ही द्या डॅमेजचे पैसे चला तू दे बंद करते शूटिंग पाहू दे मला मोबाईल कसा झाला पाहू दे काय केलं